ताजा बातम्यांसाठी महान करियरला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा। बोरगाव कोविड सेंटर सुरू करण्यास शासनाची अडकाटी, युवा नेते उत्तम पाटील यांचा आरोप। कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे वाढती रुग्णसंख्या पाहता निपाणी वगळता संपूर्ण कार्यक्षेत्रात कोठेही दुसरे कोविड सेंटर नसल्याने दिवसेंदिवस रुग्णसंख्या वाढत आहे। परिणामी पंचक्रोशीतील रुग्णांची मोठी हेळसांड होतीये। त्या पार्श्वभूमीवर बोरगाव येथे एखादे कोविड सेंटर उभारणीच्या कामाला प्रारंभीच तालुका प्रशासनाने अडकाटी निर्माण केल्याचा आरोप युवा नेते उत्तम पाटील यांनी केला। मदरसा बोरगावचं हे स्वयंभूत आमच्याकडे येऊन पट्टण पंचायतीला त्यांनी अर्ज सुद्धा दिला होता की आम्ही या ठिकाणी कोविड सेंटर उभारतो म्हणून। तत्काल मी निपाणी बागचे तहसीलदार प्रकाश गायकवाडांशी चर्चा केलो। चर्चा केल्यानंतर त्यांनी आम्हाला असं सांगण्यात आलं की कुठल्याही कोविड सेंटरला सरकारची मान्यता देण्यात येणार नाही आणि ते तुम्ही करायला जाऊ नका। आज आम्ही सर्व रीतीनं सक्षम असताना सुद्धा हरियत उद्योग समूह या सगळ्या रीतीनं अथवा आमचं मदरशामध्ये गेल्या वर्षी सुद्धा त्यांनी लोकांची सोय केली होती। कोविड पेशंटची त्यांनी त्या ठिकाणी क्वारंटाईन म्हणून त्यांनी क्वारंटाईनसाठी जागा दिली होती। अनेक लोकांना त्यांनी औषधं मोफत दिलेत। अशा पद्धतीनं त्यांनी या ठिकाणी मागच्या वर्षी सुद्धा सहकार्य केले होते आणि त्या मनोबलानं यावेळी यावर्षी सुद्धा त्यांनी सहकार्य करण्याची भूमिका या ठिकाणी दाखवली। आणि आजचं असं परिस्थिती असताना सरकार याला मान्यता देत नाही, याला कारण म्हणजे ऑक्सिजनची कमतरता आहे। हे कमतरता कशा पद्धतीने का झाले हे आम्ही त्याच्यावर न बोलता, कारण आम्ही तेवढ्या मोठ्या गोष्टीवर बोलणं चुकीचं होईल, परंतु ही चूक कुणाची आहे हे त्यांनी समजून घ्यावं। मी काय जास्त बोलणार नाही, कारण आज आम्ही सगळ्यांना सक्षम असताना सुद्धा आम्ही बोरगाव वासियांसाठी आणि निपाणी वासियांसाठी काही करू शकत नाहीये। हे अत्यंत दुःख मला असं सांगायला दुःख वाटतंय, कारण अनेक लोकांची फोन रोज मला या ठिकाणी येतात। अनेक लोक माझ्यावर संपर्कात आहेत, अण्णा तुम्ही काय का करत नाहीये, कोविड सेंटर उभं करा, लोकांना सेवा द्या, लोकांची हे करा। परंतु या सगळ्या गोष्टी लक्षात घेता आज आम्ही अनेक डॉक्टरांशी संपर्क साधलो, अनेक हॉस्पिटलांशी संपर्क साधलो, आपले प्रायव्हेट हॉस्पिटलांशी संपर्क साधलो। अनेक डॉक्टर आमच्या संपर्कात असताना सुद्धा आम्हाला या ठिकाणी कोविड सेंटर उभा करायला ते त्या ठिकाणी परमिशन देत नाहीत, हे एक कारण आहे। आयोजित पत्रकार बैठकीत नगराध्यक्ष संजय संगापगोळ, फारुक मुजावर, अभय मगदुम, राजू मगदुम, अनिल गुरव, बाहुबली सोबाने, अण्णा पाटील, माणिक कुंभार, शिवा राजमाने, अण्णा ढोगे, परशुराम देवमाने, पोपट कुरळे, दिगंबर कांबळे, परवेज अपराज यांच्यासह अन्य नगरसेवक शहरवासीय उपस्थित होते। महानकरे न्यूज साठी बोरगावहून शिवाजी भोरे।